हेलो फ्रेंड्स, आज अपन लोकरीपासून करंजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ही प्लेट कशी बनवायची ती पाहिली होती। आज आपण लोकरीपासून करंजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। चला मग सुरुवात करूया। इथे बघा, मी करंजी बनवायला व्हाईट कलर वापरला आहे। 3 ply 3 ply ऊल आहे आणि हुक नंबर मी 1.75 mm चा हुक वापरला आहे। एक करंजी बनवण्यासाठी मला 8 gram लोकर लागलेली आणि त्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला कॉटन लागणार आहे। सुरुवातीला बघा, स्लिप नॉट करून घ्यायचे। स्लिप नॉट झाल्यावर 4 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1, 2, 3 आणि 4। 4 साखळ्या झाल्यावर पहिली जी साखळी आहे तिथे स्लिप स्टिच करून हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवून घ्यायचा आहे आणि ह्या सर्कलमध्ये आपल्याला 11 खांब बनवायचे आहेत, म्हणजे टोटल 12 खांब तयार होतील। हा 3 साखळ्यांचा पहिला खांब, पुढे 11 खांब धरून टोटल 12 खांब तयार करायचे। इथे मी हे 12 खांब पूर्ण करून घेतले। त्यानंतर आपण 3 साखळ्यांचा जो पहिला खांब घेतलेला, ते 3ऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। जिथे स्लिप स्टिच केली तिथूनच सुरुवात करायचे। त्या खांबावरती आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे। प्रत्येक खांबावरती आपल्याला 2-2 खांब टाकत जायचे। हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। टोटल हे 24 खांब तयार होते। इथे मी 24 खांब पूर्ण करून घेतले। त्यानंतर हा जो पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा, तिथे 3ऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। आता आपल्याला या 2 खांबांच्या मधून स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि पुढे 1 साखळी वाढवायची। 1 खांब 1 साखळी असं घेत जायचं आहे। पुढच्या या 2 खांबांच्या दोघांच्या मधून 1 खांब घ्यायचं आहे, पुढे 1 साखळी घ्यायची। पुन्हा ती स्टेप आहे, पुढे शेवटपर्यंत तीच स्टेप करून घ्यायची। 1 खांब 1 साखळी बनवून घ्यायची। पुढे 2 खांबांच्या मधून 1 खांब घ्यायचा आहे, पुढे 1 साखळी घ्यायची। हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे। सुरुवातीला बघा, आपण 3 साखळ्यांचा हा पहिला खांब आणि पुढे 1 साखळी घेतलेली। इथे 3ऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे आणि मध्ये जी आपण 1 साखळी घेतलेली पुढे त्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून हा 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवून घ्यायचा आहे आणि दुसरा खांबसुद्धा त्याच गॅपमध्ये बनवून घ्यायचा आहे।
पुढे हा जो खांब आहे तो स्किप करायचा आहे आणि पुढे एक साखळीचा गॅप आहे तिथे दोन खांब टाकून घ्यायचे. पुढे तीच प्रोसेस करायची, प्रत्येक एक साखळीच्या गॅपमध्ये दोन दोन खांब टाकत जायचे. टोटल 48 खांब. प्रत्येक एक साखळीच्या गॅपमध्ये दोन दोन खांब बनवून घ्यायचे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. पहिला जो खांब आहे 3 साखळ्यांचा, तिथे तिसरा साखळीत स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. जसं आपण इथे 1 2 3 ही तिसरी स्टेप केली होती, दोन खांबांच्या मधून एक खांब घ्यायचा आणि पुढे एक साखळी घ्यायची, ती स्टेप पुन्हा इथे करायची. इथे आपण स्लिप स्टिच करून जोडून घेतलं आहे तिसऱ्या साखळी. जिथे आपण स्लिप स्टिच केली त्याच्या दोन खांबांच्या मधून आपल्याला पुढे स्लिप स्टिच करून 3 साखळ्यांचा हा पहिला खांब बनवायचा आहे. जसं आपण ही स्टेप केली होती या राऊंडला, सॉरी 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवायचा आहे, पुढे एक साखळी वाढवायची आहे, त्यानंतर पुन्हा पुढे दोन खांबांच्या मधून एक खांब घ्यायचं आहे, एक साखळी घ्यायची आहे, पुन्हा पुढे दोन खांबांच्या मधून एक खांब घ्यायचं आहे, एक साखळी घ्यायची आहे. प्रत्येक दोन खांबांच्या मधून एक खांब एक साखळी घेत जायचे. शेवटपर्यंत ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे हा राऊंड मी पूर्ण केला आहे. आता आपण हा जो राऊंड केला होता ह्याच्या खालचा दोन दोन खांब घेतलेले, सेम तीच प्रोसेस करायची पुढे. जसं आपण पहिला खांब 3 साखळ्यांचा हा पहिला खांब आहे, तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुढे एक साखळीचा गॅप आहे, तिथे स्लिप स्टिच करून 3 साखळ्यांचा हा पहिला खांब बनवून घ्यायचा आहे, त्यानंतर त्याच गॅपमध्ये दुसरा खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे हा जो खांब आहे तो स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या एक साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब टाकायचे. प्रत्येक एक साखळीच्या गॅपमध्ये दोन दोन खांब घेत जायचे. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे हा राऊंड मी पूर्ण करून घेतलाय. त्यानंतर आता आपल्याला ही बाजू बाहेरून घ्यायची आहे आणि ही उलट बाजू ती आतल्या बाजूने टाकायची. इथे फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. जिथे स्लिप स्टिच केली होती त्याचा जो बाजूचा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून मुक्का खांब टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो खांब आहे इकडचा त्याचा पाठीमागच्या लूपमधून, हे दोन लूप आहेत वरती खांबाच्या वरती त्याच्या ह्या मागच्या बाजूच्या लूपने, आणि इकडचा जो ह्या बाजूचा खांब आहे आपण मुक्का खांब घेतला त्याच्या बाजूला, त्याचा हा इकडचा भाग हा वरचा एक साईडचा लूप घ्यायचा आहे. तसंच आपल्याला
दोन्ही खांबांच्या दोन्ही बाजूचे लूप एकत्र घेऊन मुका खांब घेत जायचे. हा मागच्या ह्या इकडच्या खांबाचा वरचा लूप हा मागचा लूप घ्यायचा आहे आणि इकडचा जो खांब आहे त्याचा हा पुढच्या भागाचा लूप घ्यायचा आहे. प्रत्येक खांबाचे दोन्ही बाजूचे लूप आपल्याला मुका खांब टाकून जोडून घ्यायचे. जेव्हा आपण ही मुका खांब अर्ध्या करंजीपर्यंत शिवून घेतलं आहे, शिवून म्हणजे मुका खांब टाकून विणून घेतलं आहे, जोडून घेतलं आहे ते, आणि आता त्यामध्ये आपल्याला मी इथे कॉटन नाही फायबर घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कॉटन टाकून झाल्याच्यानंतर जसं आपण ही प्रोसेस केली इथे दोन्ही खांबांचे हे मागचा आणि हा पुढचा दोन्ही हे लूप एकत्र करून मुक्का खांब शेवटपर्यंत हरावून पूर्ण करून घ्यायचं. इथे बघा हरावून मी पूर्ण करून घेतलं आहे, सगळं जोडून घेतलं आहे. इथे मी आता दोन प्रकारचे हे बॉर्डर दाखवणार आहे, तुम्हाला जी आवडेल ती
तुम्ही बनवू शकता। सुरुवातीला एक साखळी घ्यायची आणि त्यानंतर इथे ही करंजी फिरवून घ्यायची। जिथे आपण साखळी घेतली पहिल्या खांबामध्येच मुका खांब टाकून घ्यायचा आहे वरच्या लूपमधून, दुसरा मुका खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून पुन्हा दुसरा मुका खांब घ्यायचा आहे, तिसऱ्या मुका खांबावरती तिसरा मुका खांब घ्यायचा आहे आणि एक दोन साखळ्या बनवायचे आणि हा जो मुका खांबाचा हा वरचा इथे बेस आहे तिथून हूक टाकून मुका खांब टाकून घ्यायचं। पुढे पुन्हा दोन मुका खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून दोन मुका खांब घ्यायचे, तिसरा मुका खांब आहे तिथे मुका खांब घेऊन पुढे दोन साखळ्या घेऊ ह्या मुका खांबाच्या वरच्या बेसमध्ये मुका खांब टाकून राऊंड करून घ्यायचं आहे। पुढे पुन्हा तीच प्रोसेस करायची, पुढे दोन मुका खांब बनवून घ्यायचे, दोन मुका खांबावरती दोन मुका खांब बनवलेत, तिसरा मुका खांब बनवून दोन साखळ्या घ्यायच्या पुन्हा इथे ह्या मुका खांबाच्या बेसमध्ये मुका खांब टाकून हा सर्कल पूर्ण करायचा। या अशा प्रकारे शेवटची जी बॉर्डर आहे करंजीची ती अशा प्रकारे दिसेल। आणि हा पहिला प्रकार झाला, दुसरा प्रकार अजून एक दाखवते। शेवटचा हा मुक्का खांब झाल्यावर जोडून जोडण्याचा हा राऊंड आहे, शेवटचा मुक्का खांब घ्यायचा आहे। आपण करंजीला मुरड कशी घालतो इथे बघा, ह्या करंजीमध्ये मी तशीच डिझाईन बनवली, त्या टाईपची डिझाईन आपल्याला इथे बनवायची। शेवटचा मुक्का खांब झाल्यावर इथे एक साखळी घ्यायची, आणि आपल्याला उलट्या बाजूनी मुक्का खांब टाकत जायचं। इथे बघा एक साखळी घेतली मी आणि हा पहिला खांब स्किप करायचा आहे आणि दुसरा जो खांब आहे इथे उलट बाजूनी हूक टाकून बाहेर काढायचा आहे पाठीमागच्या बाजूनी आणि हा धागा वरती बाहेर काढून मुका खांब टाकून घ्यायचं। पुन्हा पुढचा जो मुका खांब आहे पुन्हा मागे जायचं आहे ह्या वरच्या लूपमधून हूक टाकून धागा बाहेर काढून मुका खांब बनवून घ्यायचं। पुन्हा तीच प्रोसेस करायची, पुन्हा मागे जायचं आहे वरच्या लूपमधून हूक टाकलं आहे आणि तिथून धागा बाहेर काढून घ्यायचं आहे आणि मुक्का खांब घ्यायचं आहे। पुन्हा ती स्टेप करायचे, मागच्या मुक्का खांबामध्ये वरच्या लूपमधून हूक टाकायचं आहे, तिथून धागा बाहेर काढून घ्यायचं आहे, मुक्का खांब घ्यायचं आहे। दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि पटापट बनते डिझाईन। प्रत्येक मुक्का खांबामधून आपल्याला हूक टाकून ही प्रोसेस करायची।
जास्त लूज पण नाही ठेवायचे, जास्त फिट सुद्धा नाही विणायचे. मला ही प्रोसेस समजलीच असेल. ही हा आपला करंजीचा शेवटचा राऊंड होता. हा राऊंड हा शेवटपर्यंत पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला हा करंजीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.